कर्मदंड मराठी वृत्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. रसायन युक्त पोषण आरोग्याला धोकादायक, सेंद्रिय शेती करा. डॉक्टर सुवर्णा पाटील, मुरुम, तारीख 12. शेतकरी सेंद्रिय खताकडे पाठ फिरवले आहेत. रासायनिक खताचा अधिकाधिक वापरामुळे शेतीतून निघणाऱ्या पिकापासून शरीराला पोषक असे आहार उपलब्ध होत नसल्याने मानवी जीवनाला अनेक आजारांना सामोरे जावे लागत असल्याचे मत मुरुम येथील डॉक्टर सुवर्णा पाटील यांनी व्यक्त केले. मुरुम येथील प्रगतशील शेतकरी शीतलकुमार पाटील, डॉक्टर सुवर्णा पाटील यांच्या वतीने शहर व परिसरातील शेतकऱ्यांना सेंद्रिय खत वापरून शेती करण्याचे फायद्याबाबत दिनांक 12 वार गुरुवार रोजी त्यांच्या शेतात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी निजामसे, गोविंद सुरवशी आदींनी सुपीक मातीतून निर्जंतुक बनणारे उत्पादनबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बोला की हा जो उपक्रम घेतलाय तो का आणि काय उद्देश आहे त्यामागचा? नमस्ते, मी डॉक्टर सुवर्णा पाटील आणि माझं बीएमएस झालेलं आहे. मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे, मी प्रॅक्टिस करते. तर मला असं जाणवलं की लॉकडाऊनच्या काळामध्ये लोक खूप आजारी पडले आणि बरेचसे लोक खतोच्या कारणामुळे दगावून गेले. मग खूप विचार केल्यानंतर बरेचसे डॉक्टर, ॲलोपॅथीचे डॉक्टर असो कोणी असो, की डॉक्टर पेशंटना वाचवू शकले नाही. आणि त्याचं मूळ कारण शेवटी लोकांची इम्युनिटी कमी आहे असं पुढे आलं. इम्युनिटी हा शब्द सगळ्या ऐकलाच असेल, पण इम्युनिटी वाढवण्यासाठी काय करायचं? तर शेवटी सेंद्रिय शेती किंवा पर्यायी, म्हणजे आपण जे काही खातो, जे खातो पितो, जे काही वापरतो, ते सगळं केमिकलयुक्त वापरल्यामुळं आपण बऱ्याचशा आजारांना बळी जात आहोत, हे माझ्या लक्षात आलं. आणि त्याचवेळी योगायोगानं लॉकडाऊन झाल्यानंतर माझ्याकडं सेंद्रिय शेती करा असं सांगण्यासाठी रेणुका मॅडम आणि शफिक आले आणि निजामची टीम असे आहेत, ते सगळं समजावून सांगितले त्यांनी मला. आणि त्याच्यानंतर मग मी विचार केला की जर शेतामधलं जे अन्न आपण वापरतो ते जर आपलं पौष्टिक असेल आणि त्याच्यापासून आपली प्रकृती बनते, मग आपली इम्युनिटी तयार होते. आणि तशी इम्युनिटी तयार झाल्यानंतर आपण लोकांना आरोग्य पण देऊ शकतो आणि चांगलं जीवन जगण्याचं आणि शेतकऱ्यांना नफा पण मिळवून देऊ शकतो. म्हणून सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला आणि करत 20 एकर शेती केली. आणि सर, तुमचा परिचय द्या आणि हा जो उपक्रम घेत आहे त्यामागचा तुमचा उद्देश आणि याचा रिझल्ट हे तुम्ही सांगा. मी निजाम शेख फ्रॉम लांबजना तालुका, जिल्हा लातूर. गेल्या 42 महिन्यापासून आम्ही या डायरेक्ट सेलिंग उद्योगामध्ये EMI लाईफस्टाईल कंपनीचं आम्ही काम करतो. ते काम करण्याच्या पाठीमागचा सगळ्यात महत्त्वाचा जो उद्देश आहे, लोकांची घरं आणि लोकांची शेतं केमिकलमुक्त झाली पाहिजेत आणि लोकांना आयुर्वेदाकडे कसं वळवता येईल, सेंद्रिय शेतीकडे कसं वळवता येईल. आणि सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे आज आपल्या देशासमोरचा की अनएम्प्लॉयमेंट. आज लोकांना जे प्लॅटफॉर्म नाही आहे, आज भरपूर लोकांकडे डिग्री आहेत, आपण डिग्र्या देऊ शकतो, पण आज आपल्या देशामध्ये अनएम्प्लॉयमेंट एवढं वाढलेलं आहे, बेकारी फार वाढलेली आहे. तर ह्या डायरेक्ट सेलिंग उद्योगाच्या माध्यमातून त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म, एक उद्योग देणे आणि लोकांची हेल्थ आणि लोकांची शेती अतिशय चांगल्या पद्धतीने डेव्हलप करणे हा एकमेव उद्देश घेऊन आम्ही या ठिकाणी गेल्या 42 महिन्यापासून लढतोय. अतिशय चांगल्या पद्धतीनं फायदा झालेला आहे. जवळपास 5-6 जिल्ह्यामध्ये, 1-2 राज्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम सुरू झालेलं आहे. तर जेवढे लोक या ठिकाणी मला या व्हिडिओच्या माध्यमात ऐकत आहेत त्यांना मला एकच या ठिकाणी सांगायचं आहे की सर्वांनी सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे आणि सर्वांनी आपल्या घरामध्ये सुद्धा हेल्थचे प्रॉडक्ट या ठिकाणी पूर्णपणे आयुर्वेदिक वापरले पाहिजेत. आणि आज मला सांगताना अभिमान वाटतो की भारतातली एकमेव कंपनी की जे आयुष मंत्रालयानं प्रमाणित केलेले आयुष प्रीमियम सर्टिफिकेशनचे प्रोडक्ट घेऊन काम करतो आणि LPOP आयफॉर्म सर्टिफिकेशनचे या ठिकाणी प्रोडक्ट घेऊन सेंद्रिय शेतीमध्ये आपली कंपनी या ठिकाणी काम करते. त्याच्यामुळं सर्वांना माझं आग्रहाचं निमंत्रण आहे की या आंदोलनामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं. आणि खरोखरच जर बघा, आज आपल्या घरामध्ये 70% प्रोडक्ट हे परदेशी आहेत. म्हणजे आपण एवढा मोठा कष्ट करतो, पैसा कमवतोय आणि आपला 70% पैसा जर परदेशामध्ये जात असेल तर मग आपल्या देशाचा GDP कसा वाढेल? त्यामुळे सर्वांनी स्वदेशीचा वापर करावा, स्वदेशीचा प्रसार करावा. स्वस्थ भारत या ठिकाणी हे जे अभियान आहे सगळ्यांनी मनावर घेऊन राबवावं आणि आपल्याच लोकांना आपणच या ठिकाणी रोजगार देऊन लोकांची बेरोजगारी सुद्धा दूर करावी. त्याच्यामुळे माझ्या सगळ्यांना या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं मी अगदी मनापासून या ठिकाणी आमंत्रण देतोय. कर्मदंड मराठी वृत्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा.